गोकुळचे संचालक चेतन अरुण नरके व जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती शिवसेनेचे गडिंग्लज विभागाचे नेते संग्राम कुपेकर हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटेवर वा असल्याचे दिसत आहे जिल्हा बँकेच्या निवडणुकीपासून त्यांची ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्याशी जवळीक वाढली आहे तर नरके यांनी राष्ट्रवादीचे युवा नेते आमदार रोहित पवार यांची भेट घेतली असून दोघेही लवकरच राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत दीड दोन महिन्यात जिल्हा परिषद पंचायत समित्यांच्या निवडणुका होत आहेत या निवडणुकांच्या तोंडावरच कुपेकर व नरके यांचा प्रवेश होणार असल्याचे समजते राजर्षी शाहू महाराज यांचे निधन झालेल्या मुंबईतील खेतवाडी येथे राज्य शासनाच्या वतीने स्मृतीस्तंभ उभारावा असा ठराव राजर्षी शाहू सलोखा मंचच्या बैठकीत करण्यात आला राजर्षी शाहू महाराज यांच्या स्मृती शताब्दी वर्षानिमित्त राजर्षी शाहू सलोखा मंचच्या वतीने शुक्रवारी शाहू स्मारक भवनात विविध संघटना व शाहू प्रेमींची बैठक घेण्यात आली शाहू महाराज यांचे सहा मे रोजी मुंबईतील खेतवाडी येथे निधन झाले मात्र दुर्दैवाने तिथे साधा फलक ही नाही तिथे स्मृतीस्तंभ उभा करत असतानाच जन्मभूमी ते स्मृतीस्तंभ अशी रथयात्रा काढावी अशी सूचना मल्हार सेनेचे प्रमुख बबन रांगे यांनी केली त्या त्याचबरोबर सहा मे दोन हजार बावीस रोजी कोल्हापूर ते खेतवाडी शाहू विचार यात्रा काढण्याचा निर्णयही या बैठकीमध्ये घेण्यात आला शिक्षकाच्या त्रासाला कंटाळून कागल तालुक्यातील अर्जुनवाडा येथील एका महाविद्यालयीन तरुणीने सहा दिवसांपूर्वी आत्महत्येचा प्रयत्न केला होता काल शुक्रवारी उपचारादरम्यान या तरुणीचा मृत्यू झाला आकांक्षा तानाजी सातवेकर असे मृत तरुणीचे नाव आहे कागल तालुक्यातील मुगळी येथील एका शाळेमध्ये अमित कुंभार हा शिक्षक म्हणून कार्यरत आहे अमित हा मूळचा अर्जुनवाडा येथील रहिवासी आहे तो आकांक्षाला फोन करून तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातून देत होता गेल्या महिना दीड महिन्यापासून तो वेगवेगळे संदेशही पाठवायचा काही दिवसांपूर्वी त्याने आकांक्षाला तू लग्नासाठी होकार दिलास तर मी बायको मुलांना सोडून तुझ्याबरोबर लग्न करण्यास तयार होईल असा संदेश पाठवला होता त्याच्याकडून वारंवार होणाऱ्या या त्रासाला कंटाळून आकांक्षाने बावीस जानेवारी रोजी राहत्या घरीच विषप्राशन केले तिच्यावर कोल्हापुरातील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू होते मात्र उपचारादरम्यान काल तिचा मृत्यू झाला या प्रकरणी मुरगुड पोलिसांनी संशयित आरोपी अमित भीमराव कुंभार याला अटक केली आहे हुपरी येथे निर्दयी पतीकडून आपल्या पत्नीचा सत्तुराने वार करत अमानुषपणे खून केल्याची घटना घडली आहे या घटनेचा थरकाप उडवणारा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे इम्तियाज नदाफ असे या आरोपीचे नाव आहे रेंदाळ येथील मृत समीना नदाफ आणि कोरोटीचा इम्तियाज नदाफ यांच्यात काही कारणामधून वाद झाला होता इम्तियाज हा चिकनचा व्यवसाय करतो वाद झाल्यानंतर फोन का उचलत नाही या रागातून इम्तियाज याने आपल्या पत्नीवर सत्तुराने वार करण्यास सुरुवात केली स्वतःचा जीव वाचवण्यासाठी समीना एका इस्त्रीच्या दुकानात घुसली परंतु तिथे असलेल्या गर्दीचा किंचित विचार न करत इम्तियाजने तिच्यावर सपासप वार करत तिची हत्या केली यावेळी इम्तियाजने मध्यप्राशन केले होते मंगळवार पेठ येथील एका घराजवळ लावलेली पंधरा हजार रुपये किमतीची मोपेट चोरट्यांनी पळवून नेली या प्रकरणी गौतम दिनेश ओस्वाल याने जुना राजवाडा पोलीस ठाण्यात था फिर्याद दाखल केली आहे गौतम ओस्वाल याने त्याची पंधरा हजार रुपये किमतीची मोपेट त्याच्या राहत्या घराजवळ लावली होती ही मोपेट चोरट्यांनी पळवून नेली या प्रकरणी गौतम ओस्वाल याने अज्ञात चोरट्यांविरोधात जुना राजवाडा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे साने गुरुजी वसाहत येथील सदाशिव जाधव हाऊसिंग सोसायटीमधील मोबाईल शॉपी फोडून चोरट्यांनी तेवीस हजार रुपये किमतीचे साहित्य लंपास केले या प्रकरणी वैभव विजय सावंत यांनी जुना राजवाडा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे वैभव सावंत यांचे साने गुरुजी वसाहत परिसरातील सदाशिव जाधव हाऊसिंग सोसायटीमध्ये मोबाईल शॉपी आहे चोरट्यांनी रात्रीच्या सुमारास या मोबाईल शॉपीचे कुलूप तोडून आत प्रवेश केले त्यांनी आतील पॉवर बँक हेडफोन नेक बँड व वा स्मार्ट वॉच असे सुमारे तेवीस हजार रुपये चोरून नेले सकाळी मोबाईल शॉपी उघडण्यासाठी आल्यानंतर चोरीचा हा प्रकार वैभव सावंत यांच्या निदर्शनास आला या प्रकरणी वैभव सावंत यांनी अज्ञात चोरट्यांविरोधात जुना राजवाडा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे कदमवाडी येथील एका हॉस्पिटलच्या पार्किंग मध्ये लावलेली दुचाकी चोरट्यांनी चोरून नेली या प्रकरणी रोहन श्रीकांत अलवडे यांनी शाहपुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे रोहन नलवडे हे कदमवाडी येथील एका हॉस्पिटल जवळ गेले होते त्यावेळी त्यांनी त्यांची दुचाकी या हॉस्पिटलच्या पार्किंग मध्ये लावली होती ही दुचाकी चोरट्यांनी चोरून नेली या प्रकरणी रोहन यांनी अज्ञात चोरट्यांविरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे वायपी बोवार नगर येथील एका प्रिंटिंग प्रेसच्या समोर लावलेली पंचवीस हजार रुपये किमतीची मोटारसायकल चोरट्यांनी चोरून नेली या प्रकरणी विनोद भंडा पाटील यांनी राजारामपुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे दिंडनरली येथील विनोद पाटील हे घरगुती कामानिमित्त कोल्हापुरातील वायपी पवार नगर येथे गेले होते त्यावेळी त्यांनी त्यांची पंचवीस मोटारसायकल या परिसरातील एका प्रिंटिंग प्रेसच्या समोरील बाजूस लावली होती ही मोटारसायकल चोरट्यांनी चोरून नेली या प्रकरणी विनोद पाटील यांनी अज्ञात चोरट्यांविरोधात राजारामपुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे